हॅलो स्टुडंट्स वेलकम ऑन्स अगेन सो इन धिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस सम मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बेस्ड ऑन वेव ऑप्टिक्स ओके सो वेव ऑप्टिक्समध्ये जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत किंवा टाईप वाईज आपण म्हणूया काही क्वेश्चन्स आहेत सो so त्या क्वेश्चनचं डिस्कशन आपण आजच्या लेक्चरमध्ये सुरू करूया ठीक so आहे सो काही क्वेश्चन्स मी पिक केलेलं आहेत काही क्वेश्चन्स मी डिस्प्ले करीन पहिल्यांदा त्याच्यानंतर मग त्याचा आपण अर्थ बघूया आणि मग तो क्वेश्चन कशा पद्धतीनं सॉल्व करायचा हे थोडंसं बघू ठीक आहे सो लुक ॲट द क्वेश्चन इफ व्ही जी व्ही डब्ल्यू अँड व्ही डी रिप्रेझेंट्स द विलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास वॉटर अँड डायमंड रिस्पेक्टिवली देन आता आपल्याला थोडक्यात या तिन्हीमध्ये कुठली विलॉसिटी मॅक्सिमम असेल असा क्वेश्चन आहे ठीक आहे म्हणजे विच विलॉसिटी इज ग्रेटर आता थोडंसं आपल्याला यासाठी पहिल्यांदा रिफ्रॅक्टिव इंडेक्स शोधावा लागेल की तिन्ही मीडियममध्ये रिफ्रॅक्टिव इंडेक्स कसा आहे कुठल्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव इंडेक्स जास्त असेल कुठल्याचा सा थोडासा कमी असेल कुठल्याचा मीडियम असेल आता तीन मीडियम तुमच्यासमोर आहेत एक आहे ग्लास एक आहे वॉटर आणि एक आहे डायमंड आता याच्यामधला डायमंड मीडियम तर असा आहे बघा की ज्याचा ते खूप स्ट्रॉंग मीडियम आहे ना सो डायमंड मिडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा असेल सगळ्यात जास्त असेल असा आपण म्हणूया लक्षात येते सो थोडंसं मी इथंच दाखवतो बघा सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड डी म्हटलं मी ओके सो रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ डायमंड इज ग्रेटर दॅन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास कारण डायमंडनंतर पुढचं मीडियम ग्लास असेल ना आणि त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर असेल की ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स खूप कमी असेल आता हे तिन्हीचं कन्क्लुजन मी कसं सांगतोय थोडंसं सा डायरेक्ट सांगतोय की डायमंड स्ट्रॉंग आहे सो त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असेल का तर विलॉसिटी खूप कमी होणार आहे ना डायमंडमध्ये विलॉसिटी डिक्रीज होणार आहे ठीक आहे मीडियममधली विलॉसिटी ॲज कम्पेअर टू द एअर असं म्हटलं तरी चालेल म्हणून डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा जास्त असेल त्याच्यापेक्षा थोडासा कमी ग्लास असेल आणि त्याच्यापेक्षा खूपच कमी हा वॉटरचा असेल सो so, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची आता कंडिशन आपण लिहिलेली आहे सो so, याला बरोबर अपोजिट कंडिशन ही विलॉसिटीची असते ओके okay? मग जर तुम्ही याला जर ऑप्शन शोधला तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर हा खूप कमी दिसतोय आपल्याला याचा अर्थ वॉटरमध्ये विलॉसिटी सगळ्यात जास्त असेल सो so, विलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर इज मॅक्सिमम ॲज कम्पेअर्ड टू द डायमंड म्हणजे जसा डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे तशी डायमंडमधली व्हिलॉसिटी सगळ्यात कमी असेल आणि व्ही जी व्ही जी इज फॉर वॉट विलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास ती मध्येच राहणार आहे बरोबर सो व्ही डब्ल्यू ग्रेटर दॅन व्ही जी ग्रेटर दॅन व्ही डी हे रिलेशन करेक्ट असेल म्हणजे कुठलं ऑप्शन करेक्ट असेल बी ऑप्शन करेक्ट असेल म्हणजे थोडक्यात आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन असलेली तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मिडियम इज इक्वल टू व्ही वन अपॉन व्ही टू असं लिहितो बघा याचा अर्थ काय विलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मिडियम टू द विलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मिडियम आणि हेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या फॉर्ममध्ये आपण म्यू टू अपॉन म्यू वन असंही लिहिलं तरी चालेल सो ह्या दोन्ही इक्वेशनवरून आपल्याला एक लक्षात येतं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा बरोबर इनवर्सली प्रपोर्शनल आहे लक्षात येते का बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा बरोबर जर कम्पेअर केला तर तो आपल्याला इनवर्सली प्रपोर्शन बघायला मिळतोय त्यामुळे आपण ज्या मीडियममधली विलॉसिटी जास्त असेल त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असेल किंवा ज्या मीडियममध्ये विलॉसिटी सगळ्यात कमी असेल त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असेल सो so, यासाठी आपण बी ऑप्शन म्हणू शकतो समजलं थोडासा हा पहिला जो पार्ट आहे ऑप्टिकचा किंवा बेसिक आपण बघतो हो की रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन स्नेल स्लो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याच्याशी सिम्पल हा रिलेटेड क्वेश्चन आहे नेक्स्ट सो so, बी ऑप्शन असेल ह्या आत्ताच्या क्वेश्चनचा चला सेकंड क्वेश्चन बघूया द टाइम टेकन बाय द सनलाइट टू पेनेट्रेट टू एम एम इन ए ग्लास स्लॅब इज ऑफ द ऑर्डर ऑफ सो टाईम फाइंड आऊट करायचा आहे आपल्याला टाईम त्या ग्लास मीडियममध्ये ती जी लाईट ट्रॅव्हल होणार आहे त्याचा टाइम फाइंड आउट करायचा आणि त्याची ऑर्डर सांगायचे म्हणजे टेन टू द पावर जी काय असेल सेकंडमध्ये ती आपल्याला डिफाइन करायची ओके सो so, आपण बेसिक जो टाईमचा फॉर्म्युला आधी तो वापरूया वापरूया ॲज वेल ॲज आपल्याला रिफ्रॅक्टिव इंडेक्सचा पण फॉर्म्युला यूज करता येईल बघा सनलाईट आहे ग्लासमध्ये पेनेट्रेट होते म्हणजे थोडक्यात ही अशी आली सपोज आणि ही ग्लासमध्ये पेनेट्रेट झाली सो हे जे आहे ते सेकंड मीडियम आहे आपण ग्लास मीडियम असं म्हणू आणि सनलाईट कुठल्या मीडियममधून आली एअरमधून आलो त्यामुळे सनलाईटची जी काही विलॉसिटी असेल ती सी असेल दॅट इज थ्री इंटू टेन रस टू एट मीटर पर सेकंड इतकी त्याची व्हॅल्यू असेल बट ती विलॉसिटी ज्या ग्लासमध्ये पास झाली त्या ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वन पॉईंट फाईव्ह आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फॉर विच किंवा फॉर द टाइम द वेव्ह ट्रॅव्हल सो टाईम इज इक्वल टू विलॉसिटी इज इक्वल टू वॉट विलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम हा बेसिक फॉर्म्युले तर सिम्पल यूज करायचा आहे सो टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन विलॉसिटी म्हणतो मी चालेल का सॉरी डिस्टन्स दिलेलं आहे बघा टू एम एम दॅट इज टू इंटू टेन रस टू मायनस थ्री बट विलॉसिटी दिलेली नाही आहे विलॉसिटी म्हणजे कुठली या ग्लासमधली विलॉसिटी ज्याला मी व्ही जी म्हणतो ओके बट वी कॅन फाइंड आउट द व्ही जी विलॉसिटी आपण जनरली कशी फाइंड आउट करतो तर इंडेक्स इंडेक्सवरून फाइंड आऊट करतो म्हणजे रिफ्रॅक्टिव इंडेक्स कसं लिहितो आपण यन इज इक्वल टू वी ए अपॉन व्ही जी लिहितो बघा व्हॉट इज व्ही ए विलॉसिटी ऑफ लाईट इन एअर सो सी म्हणतो ना त्याला आपण आणि सी अपॉन व्ही असतो फॉर्म्युला आठवतोय ॲपस्युट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सो याच्यावरून आपल्याला एन माहित आहे सी माहित आहे सो आपल्याला व्ही फाइंड आऊट करता येईल सो पहिली आपली टास्क असेल की व्ही फाइंड आउट करायचं याचा अर्थ व्ही जी फाइंड आऊट करायचा सो विलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास तर ही जी विलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास आहे ती आपल्याला टू इन्टू टेन रस टू एट मीटर पर सेकंड एवढी मिळेल मग आता ती जर व्हॅल्यू इथं पुट केली आपण तर टू इंटू टेन रस टू एट एवढी मिळेल टूला टू कॅन्सल होईल आणि टेन रस टू एट आहे तो वरती गेला तर पॉवर टेन रस टू मायनस इलेवन सेकंड मिळेल सो धिस इज सिम्पली कॉल्ड ॲज टाईम सो दोन फॉर्म्युले दोन कंडिशन्स वापरल्या पहिली कंडिशन कुठली विलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईमचा फॉर्म्युला आणि दुसरी कंडिशन कुठली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू विलॉसिटी ऑफ लाईट इन एअर टू द विलॉसिटी ऑफ लाइट इन ग्लास कारण पहिलं मीडियम एअर आहे आणि दुसरं मिडियम ग्लास आहे सो सिंपल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा आपण फॉर्म्युला यूज केला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या फॉर्म्युल्यावरून विलॉसिटी फाईंड आउट केली आणि ती विलॉसिटी टाईम इज इक्वल टू डिस्टन्स आपण विलॉसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये पूट केली आणि त्याच्यावरून सिम्पल टाईम फाईंड आऊट केला सो टाईम आपल्याला टेन टू द मायनस इलेवन सेकंद असा मिळाला सो सी ऑप्शन इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन ठीक आहे सिंपल पहिली जी टास्क आहे त्याच्याशीच रिलेटेड हा सुद्धा क्वेश्चन आहे अजून एक त्याच कॅटेगरीमधला एक क्वेश्चन आहे तो बघूया पहिल्याच टास्कवरती डिपेंड आहे तो क्वेश्चन ओके द वेव नंबर ऑफ हे बीम ऑफ लाईट आता थोडंसं वेव्ह नंबरचे एक बेसिक डेफिनेशन आहे बघा सिंपल वन अपॉन लॅमडाला आपण वेव्ह नंबर असं डिफाईन करतो फ्रिक्वेन्सीच्या अपोजिट आहे असं आपण म्हणतो वन अपॉन लॅबडा ओके वॉट इज इट्स अ वेवलेंथ इन ग्लास ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वन पॉईंट सिक्स हे बघा या सुद्धा यासुद्धा प्रॉब्लेममध्ये दोनच कंडिशन वापरायचे आहेत एक कंडिशन वापरायची वेव्ह नंबरची आणि दुसरी कंडिशन वापरायची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक इंडेक्सची कारण आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरूनच आपल्याला दुसरी वेव्हलेंथ फाइंड आउट करायची आहे क्वेश्चन बघा व्हॉट इज इट्स अ वेवलेंथ इन ग्लास म्हणजे वेव आली कुठून एअरमधून ती ग्लासमध्ये गेलेली आहे सो ग्लासमध्ये गेल्यानंतर त्या वेवची वेवलेंथ किती असा सिंपल क्वेश्चन आहे मग त्या ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे वन पॉईंट सिक्स ओके मग आधी एक पहिली कंडिशन मी तुम्हाला सांगतो की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला कसा यूज करतो आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स यन किंवा म्यू म्हणतो ना आपण सो म्यू इज टू वॉट व्ही वन अपॉन व्ही टू हेच आपण म्हणजे हा जो विलॉसिटीचा फॉर्म्युला आहे तो आपण लॅमडासाठी कसा लिहितो लॅमडा वन अपॉन लॅमडा टू आता या ठिकाणी लॅमडा वनचा अर्थ काय वेव्ह लेंथ ऑफ लाईट इन इयर आणि लॅमडा टूचा अर्थ काय वेव्ह लेंथ ऑफ लाईट इन क्लास सिम्पल सो so, या केसवरून आपण रिफ्रॅक्टिव इंडेक्स कसा डिफाईन करणार मग सो so, वी कॅन राईट रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर म्हटलं बघा मी इज इक्वल टू फॉर्म्युला पहिल्यांदा लक्षात का ठेवा कसा तयार होते तो सो विलॉसिटी ऑफ लाईट इन एअर टू द विलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास झाला हा आपला पहिला फॉर्म्युला तयार झाला रिफ्रॅक्टिव इंडेक्सचा आता या फॉर्म्युल्यामध्ये बघा सिम्पल आपल्याला एनची व्हॅल्यू दिलेली आहे आणि याच्यावरून आपण व्ही जी फाइंड आउट करू शकतो जी म्हणजे कोण विलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास बट आपल्याला लँबडाच्या कंडिशनमध्ये पुट करायचं असेल तर हाच फॉर्म्युला कसा तयार होईल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल टू वेव लेंथ इन एअर टू द वेव लेंथ इन ग्लास सिम्पल याच फॉर्म्युल्यावर मी हा फॉर्म्युला तयार केला ठीक आहे आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला एअरमधली वेवलेन माहीत म्हणजे फाइंड आउट करता येईल ग्लासमधली वेवलेन ह्याच्यावरून निघू शकते बट एअरमधली वेवलेन कशी काढायची सो so, वेव नंबरचा फॉर्म्युला असं फ्रिक्वेन्सी न्यू न्यू बार असं डिफाईन केलं जातं सो so, न्यू बार इज इक्वल टू वन अपॉन लॅमडा एअर म्हणतो मी म्हणजे वेवलेनचा रेसिप्रोकल म्हणजे वेव्ह नंबर असतो ठीक आहे मग वेव्ह नंबर तर दिलेला आहे सो so याच्यामुळे लॅमडा एअर किती निघेल सो लॅमडा एअर इज इक्वल टू वन अपॉन वेव नंबर ओके सो इट बिकम्स वन अपॉन टू पॉईंट फाईव्ह इंटू टेन टू द सिक्स सो इट बिकम्स फोर थाउजंड एम इन इट दिस इज वॉट दिस इज द व्हॅल्यू ऑफ लॅमडा इयर चला तर हा लॅमडा इयर म्हणजे हा मिळाला आपल्याला रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ ग्लास माहीत आहे सो याच्यावरून आपण हे जी फाइंड आउट करतो लॅमडाजीचा अर्थ काय वेव्ह लेंथ ऑफ लाईट इन ग्लास सो वी कॅन फाइंड आउट द लॅमडाजी सो हे जर तुम्ही सॉल्व करून बघितलं तर टू फाय झिरो झिरो ॲमस्ट्रॉंग युनिट ॲमस्ट्रॉंग युनिटची कंडिशन माहिती आहे का बघा टेन टू द मायनस टेन ना ॲमस्ट्रॉंग म्हणजे सो तुम्हाला बी ॲन्सर येतोय का फक्त चेक करा टोके? ओके ओके so सो थोडंसं कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तेवढा फक्त एकदा ट्राय करा हिंट मी सांगितलेले आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला आणि वेव नंबरचा फॉर्म्युला वेव नंबरचा अर्थ काय असतो लॅमडाचा जो काही रेसिप्रकल आहे तो म्हणजे वेव, वेव नंबर असतो तर या ठिकाणी वेव्ह नंबर दिलेला आहे त्याच्यावरून आपण आधी लॅमडा फाइंड आउट केला आणि तो लॅमडा आपण रिफ्रॅक्टिव इंडेक्सच्या फॉर्म्युलेमध्ये पुट केला रिफ्रॅक्टिव इंडेक्सच्या फॉर्म्युलेमध्ये काय असतं व्ही वन आपण वी टू असतं तर व्ही इज इक्वल टू एअर लॅमडाची कन्सेप्ट यूज करून आपण लॅमडा वन आपण लॅमडा सुद्धा म्हटलं सुद्धा चालू शकेल ते आपण तिथं पुट केलं आणि त्याच्यानुसार मग आपल्याला जे पाहिजे ते आन्सर मिळालं ओके सो ऑप्शन बी येतोय का फक्त याच्यावरून तुम्ही चेक करू शकता ठीक है सो हा एक जो पहला पार्ट होता पैला पार्टी रिलेटेड क्वेश्चन है नेक्स्ट द ऑप्टिकल पाथ ऑफ ए मोनोक्रोमैटिक रे ऑफ लाइट इज द सेम इफ इट ट्रैवल्स टू सेंटीमीटर थ्रू ग्लास और 2.25 सेंटीमीटर थ्रू वाटर ओके इफ द refractive इंडेक्स ऑफ water is फोर बाय थ्री देन विलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास विल बी आता थोडंसं ऑप्टिकल पाचची एक कंडिशन आहे काल मी ऑप्टिकल पाचचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला होता ओके सिम्पल रिफ्रॅक्टिव इंडेक्सला त्या डिस्टन्सनं काय करायचं मल्टिप्लाय करायचं ओके okay? तर आता मला सांगा आ, पहिल्या मिडियमधला रिफ्रॅक्टिव इंडेक्स आपण किती घेऊया एन घेऊया ज्याचं डिस्टन्स आहे टू आणि दुसऱ्याचा आपण घेऊया फोर बाय थ्री रिफ रे, रे वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेऊया आणि ज्याचं डिस्टन्स आहे टू पॉईंट टू फाय चालेल याच्यावरून सिम्पल आपल्याला तो एन फाइंड आउट करतील पहिलं मीडियम म्हणजे कुठलं आपण म्हणूया ग्लास म्हणूया ठीक आहे ग्लास आणि वॉटरचं कम्पॅरिझन झालेलं आहे सो दोन्हीमधला ऑप्टिकल पाथ डिफरन्स हा सेम असणार आहे बरोबर ना आणि देन विलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास एकदा का आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मिळाला तर आपण त्याच्यावरून विलॉसिटी फाइंड आउट करू शकतो कारण बेसिक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला काय सांगतो रिलेशन बिट्वीन विलॉसिटी किंवा रिलेशन बिट्वीन वेव्ह लेंथ सांगतो ओके स्टेप बाय स्टेप बघा सगळ्यात पहिल्यांदा मी काय सांगतो तुम्हाला ऑप्टिकल पाचची कंडिशन बघा आता एक मीडियम आहे सपोज ग्लास मीडियम आहे मी इकडं लिहितो ग्लास मीडियम आणि दुसरं मीडियम कुठलं आहे सपोज वॉटर मीडियम आहे ठीक आहे आता मी ग्लास मिडियमचा ऑप्टिकल पाथ आता ऑप्टिकल पाथचा फॉर्म्युला काय आहे काल सांगितलं होतं मी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन इंटू डिस्टन्स सो so, ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लिहूया आपण म्यू जी इन्टू डिस्टन्स किती दिलेला आहे दिले टू दिलेला आहे इक्वल टू वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे टू पॉईंट टू फाईव्ह सॉरी डिस्टन्स दिलेला आहे आणि फोर बाय थ्री रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे कसं लिहिलं तरी चालेल शेवटी आपल्याला ते मिळणार आहे सो याच्यावरून मी काय काढू शकतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास मला मिळेल बघा सिंपल जर हे आपण सॉल्व्ह केलं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास आपल्याला वन पॉईंट फाय मिळेल सो दिस इज आवर फर्स्ट स्टेप समजली का बघा दोन्ही स्टेपमध्ये मी काय केलेलं आहे ऑप्टिकल पाथ डिफरन्स आहे तो सेम दाखवला आणि त्याच्यावरून मी काय फाइंड आउट केलं म्यू जी दॅट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास आपल्याला ग्लासचा तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मिळालेला आहे ओके आता ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज इक्वल आता विथ रिस्पेक्ट टू एअर लिहा काही हरकत नाही दुसरं मीडियम जरी वॉटर ग्लास असं असलं तरी एअरसुद्धा लिहू शकतो विथ रिस्पेक्ट टू एअर सो फॉर्म्युला काय असणार विलॉसिटी ऑफ लाईट इन एअर टू द विलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास म्हणजेच काय विलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास बघा हा तर बेसिक फॉर्म्युला आहे झालं मग याच्यावरून आपल्याला व्ही जी फाईंड करायचं आहे सो देअर फोर व्ही जी इज इक्वल टू सी अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास सो वॉट इज सी सी किती आहे थ्री इंटू टेन रस टू एट थ्री इंटू टेन टू एट आणि अपॉन म्यूजी म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह डेक्स ऑफ ग्लास किती मिळाला आपल्याला वन पॉईंट फाईव्ह तो फाइंड आउट केला ना वरती सो so, हे जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला विलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास किती मिळणार आहे सो वी जी आपल्याला मिळेल टू इंटू टेन टू द एट मीटर पर सेकंड सो दिस इज द आन्सर बघा काय केलं ओके टू इंटू टेन टू द एट मीटर पर सेकंड सो सी ऑप्शन चेक करू शकता तुम्हाला मिळेल ह्यातसुद्धा दोन कंडिशन्स आहेत पहिली कंडिशन, कंडिशन आपण ऑप्टिकल पाचची लिहिली आणि दुसरी कंडिशन आपण सिंपल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला यूज केला आणि त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला हे रिलेशन बघायला मिळाल ओके थोडंसं हे ही जी काही एक्झाम्पल्स आहेत ही पहिल्याच पार्टवरची एक्झाम्पल्स आहेत असं म्हणलात तरी काही हरकत नाही नेक्स्ट चला सो so, हा सुद्धा जो पहिला पार्ट आहे त्याच्याशीच रिलेटेड आहे बघा ए रे ऑफ लाईट ट्रॅव्हलिंग थ्रू ए रेअर मीडियम इज इन्सिडेंट ॲट व्हेरी स्मॉल अँगल आय ऑन ए ग्लास स्लॅब अँड आफ्टर रिफ्रॅक्शन इट्स अ विलॉसिटी इज रिड्युस्ड बाय ट्वेंटी पर्सेंट आता रिड्युस्ड बाय ट्वेंटी पर्सेंट म्हणजे एटी पर्सेंट झाली सो द अँगल ऑफ डेव्हिएशन आता डेल्टा फाइंड आउट करायचा आहे डेल्टा आता अँगल ऑफ डेव्हिएशन कसा असतो काय असतो हे थोडंसं आधी समजून घ्या ठीक आहे मी तुम्हाला ते डायग्राम सहितसुद्धा डिफाईन करतो चला सो पहिल्यांदा अँगल ऑफ डेव्हिएशन कुठं असतो हे बघूया आपण तर आपल्याला माहिती आहे की अँगल ऑफ इन्सिडंट इथं आहे हा अँगल ऑफ इन्सिडंट झाला हा नॉर्मल आहे हा रिफ्रॅक्टेड झाला बघा हा म्हणजे हा आर झाला इथला अँगल स्मॉल आर झाला असा प्रमाणे मग हा ओरिजिनल पाथ आहे दिस इज द ओरिजिनल पाथ सो ओरिजिनल पाथपासून आपली रे एवढी डिफ्रॅक्ट झाली म्हणजे हा झाला डेव्हिएशन लक्षात आलं का बघा म्हणजे आपण या सगळ्यांवरून एक रिलेशन असं लिहू शकतो अँगल ऑफ इन्सिडंट हा रिफ्रॅक्शन आणि डेव्हिएशनची ॲडिशन आहे चालेल का बघा कारण आपल्याला हे ही जॉमेट्री तुम्हाला माहिती हा, आहे का बघा समजा असं जर असेल तर हा अँगल आणि हा सॉरी हा अँगल सेम असतो ना म्हणजे हा अँगल आहे आय आणि ह्या अँगलमध्ये दोन अँगल आहेत एक एक आहे आर आणि एक आहे डेल्टा म्हणून आपण काय लिहू शकतो वी कॅन राईट आय इज इक्वल टू आर प्लस डेल्टा आपण आय इज इक्वल टू काय लिहू शकतो आर प्लस डेल्टा लिहू शकतो मग मला सांगा याच्यावरून डेल्टा काय येणार आहे सो डेल्टा इज इक्वल टू आय मायनस आर म्हणजे आपल्याला एक डेव्हिएशनची तर कंडिशन समजली की डेव्हिएशन अँगल हा आय मायनस आर असू शकतो ठीक आहे कारण तुम्ही जर ऑप्शन्स बघितले तर ऑप्शन्समध्ये सगळं आपल्याला ॲन्सर आयच्या फॉर्ममध्ये बघायला मिळतंय म्हणजे आय तर राहणारच आहे हा फक्त बदलणारा एक कोण हा आर बदलेल म्हणजे आरची व्हॅल्यू थोडीशी आपल्याला फाइंड आउट करावी लागेल मग आरसाठी काय करायचं सिंपल स्नेल्स लॉ यूज करायचा स्नेल्स लॉ स्नेल्स लॉ मग स्नेल्स लॉ काय असतो साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ आर इज इक्वल टू ओके रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ इयर विथ रिस्पेक्ट टू मीडियम ना रेअर विथ रिस्पेक्ट टू मीडियम सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम ओके सो हाच फॉर्म्युला मी असं लिहू का साईन आय आणि साईन आर बद्दल सिंपल आय अपॉन आर लिहिलं तर चालेल चालेल कारण फॉर व्हेरी स्मॉल अँगल आपण असं लिहू शकतो साईन आयलाच लाच आय म्हणू शकतो साईन आर ला सुद्धा आर म्हणू शकतो आणि आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन माहिती आहे विलॉसिटीच्या फॉर्म मध्ये सो विलॉसिटी ऑफ लाइट इन एअर टू द विलॉसिटी ऑफ लाइट इन मीडियम म्हणजे सी अपॉन वी लिहितो ना आपण सी अपॉन वी म्हणतो सो सी अपॉन व्ही इज इक्वल टू आय अपॉन आर आपल्याला मिळालं ओके सो मला सांगा याच्यामध्ये आय आणि आरची आपण कंडिशन थोडीशी ॲडजस्ट करू शकतो बट विलॉसिटी जी आहे कशामधली मीडियममधली ती काय झालेली आहे तर पहिल्या मीडियमच्या ट्वेंटी पर्सेंट रिड्यूज झाली म्हणजे मी असं लिहितो विलॉसिटी इन द मीडियम इज इक्वल टू ट्वेंटी पर्सेंटनी रिड्यूस झाली म्हणजे झाली किती एटी पर्सेंट झाली कुणाच्या इयरमधल्या व्हिलॉसिटीच्या म्हणजे कुणाच्या सीच्या म्हणजे थोडक्यात हा जो V आहे तो व्ही आपण एवढा लिहू शकतो एटी अपॉन हंड्रेड इंटू सी कारण पर्सेंटेजचं कन्वर्जन आपण केलं ना सो आपल्याला तो किती मिळाला एटी अपॉन हंड्रेड इंटू सी मिळाला तर तो जर व्ही आपण इथं पूट केला या इक्वेशनमध्ये तर आपल्याला ह्या इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आरची वैल्यू मिळेल ती कशी मिळेल बघा हे इथपर्यंत थोडंसं समजतं एक बघा हवं हो तर लिहून घ्या हे चला मी थोडंसं हे रब करतो आणि तुम्हाला ते इक्वेशन कसं आलेलं आहे ते दाखवतो सो आपण काय लिहिलं होतं सी अपॉन व्ही इज इक्वल टू आय अपॉन आर लिहिलं होतं बरोबर सो सी अपॉन व्ही किती लिहिला आत्ताच आपण एटी अपॉन हंड्रेड लिहिला कुणाच्या सीच्या इज इक्वल टू आय अपॉन आर लिहिला हा सी तर कॅन्सल होईल ह्या ह्यातला पण घालवू शकतो भाग सिमिलरली हा पण टूनी जर मल्टिप्लाय केलं तर टू फोर फोर आणि फाईव्ह आणि हे फायू बाय फोर असं वरती जाऊ शकतं इज इक्वल टू आय अपॉन आर मिळेल आपल्याला सिम्पल सो आपल्याला याच्यावरून आरची व्हॅल्यू फाइंड आऊट करायची आहे ओके सो आर मग किती मिळेल सो आर इज इक्वल टू फोर बाय फायू आय मिळेल झाला हा झाला आर आर, आर म्हणजे कोण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन लक्षात आलं कसा फाइंड आउट केला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन नेक्स्ट आता मगाशी मी एक फॉर्म्युला तुम्हाला काही लिहून दाखल होता की आय म्हणजेच कोण असतो आर आणि डेल्टा असतो कसं हे मी सांगितलं होतं सो डेल्टा इज इक्वल टू आय मायनस आर आपल्याला आय तसाच ठेवायचा आहे फक्त आरची व्हॅल्यू ही जी आहे ती इथं पुट करायची म्हणजे कोण फोर बाय फायू इंटू आय सो इट बिकम्स फायू आय मायनस फोर आय अपॉन फायू सो इट बिकम्स आय अपॉन फायव्ह सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा इन डिटेल मी सगळं एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे बघा सो बी ऑप्शन तुम्हाला या क्वेश्चनचं ॲन्सर मिळेल आता तुमचं काम काय आहे थोडंसं चेक करणे की जे मी लिहितो आहे किंवा जे मी बडबडतोय ते बरोबर आहे का आणि तुम्हाला ते मॅच होतंय का दिलेला न्यूमेरिकल आणि त्या न्यूमेरिकल रिलेटेड क्वेश्चन तो मॅच होते है आहे का एवढं फक्त चेक करणं गरजेचं आहे बघितलं का सो कंडिशन कुठली आहे बघा फॉर्म्युला कुठला यूज केला आपण त्याच्यासाठी आणि त्याच्यावरून हे रिलेशन कशा पद्धतीनं फाईंड आउट केलं हे नीट समजणं गरजेचं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया सो पुढचा क्वेश्चन इफ द रेशो ऑफ द अॅम्प्लिट्यूड ऑफ टू इंटरफरिंग वेव इज फोर ॲस टू थ्री थोडंसं त्या इंटरफरन्स रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत आपण मी काल तुम्हाला तीन पार्टमध्ये टॉपिक डिवाईड केलेलं होतं तर तिन्ही पार्टचे चार पाच चार पाच न्युमरिकल्स टाईप वाईज फाइंड आउट केलेले आहेत बाकी दिलेला डी पी पी तुम्ही तुमच्या पद्धतीनं सॉल्व करू शकता इफ द रेशो ऑफ द ॲम्प्लिट्यूड ऑफ टू इंटरफरिंग वेव इज फोर ॲज टू थ्री देन द रेशो ऑफ द मॅक्सिमम अँड मिनिमम इंटेन्सिटीज इन द इंटरफरन्स पॅटर्न इज सिम्पल आहे ॲम्प्लिट्यूड आणि इंटेन्सिटीमधलं रिलेशन या ठिकाणी वापरायचं आहे एकतर तुम्हाला ॲम्प्लिट्यूडचा रेशो दिलेला आहे म्हणजे मी लिहितो ए वन अपॉन ए टू दिलेला आहे दॅट इज फोर ॲस टू थ्री दिलेलं आहे बघा इथं सिम्पल देन रेशो ऑफ मॅक्स टू मीन इंटेन्सिटीज म्हणजे आय मॅक्स अपॉन आय मीन हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे क्वेश्चन मार्क ओके आता बेसिक रिलेशन काय आहे इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲम्पलिट्यूड स्क्वेअर बट आयमॅक्स आणि आयमीनचा जेव्हा विषय येतो तेव्हा मात्र दोन ॲम्प्लिट्यूड एक प्लस होतात आणि एकदा मायनस होतात आयमॅक्समध्ये प्लस होतील आयमीनमध्ये मायनस होतील म्हणजे फॉर्म्युला कसा तयार होईल बघा सो रेशो आपल्याला दिलेला आहे ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू फोर ॲस टू थ्री ओके सो याच्यावरून हवं तर मी ए वन लिहून ठेवतो दॅट इज फोर बाय थ्री इन टू ए टू येस वी कॅन अरेंज डिस्टर्ब सो वी हॅव टू फाईंड रेशो आय मॅक्स टू द आय मीन मग तुम्हाला फॉर्म्युला हा माहीत असेलच दोन ॲम्प्लिट्यूडची ॲडिशन होणार म्हणजे आयमॅक्स याचा स्क्वेअर अँड डिवायडेड बाय दोन ॲम्प्लिट्यूडची सबट्रॅक्शन आणि याचा स्क्वेअर सो सिम्पल आय मॅक्स म्हणजेच ए वन प्लस ए टू स्क्वेअर आणि आय मीन म्हणजे ए वन मायनस ए टू स्क्वेअर ओके okay? आता याच्यावरून काय करायचं दिलेला जो फॉर्म्युला आहे तो जस्ट पुट करायचा किंवा ही जी कंडिशन आहे ती इथं तुम्ही पूट करू शकता आणि हे फक्त सोडवायचं आहे सो इट बिकम्स ए वनची वॅल्यू फोर बाय थ्री ए टू प्लस ए टू केलं तर आपल्याला ए टू कॅन्सल करता येईल वरच्या केसमध्ये इथं थोडंसं मी हो दाखवते एक स्टेप करून फोर बाय थ्री ए टू प्लस वन बघा इथं ए टू शिल्लक राहील असा म्हणजे हा स्क्वेअर झाला ना म्हणजे स्क्वेअर आहे त्याचा आणि इथं काय होईल हे फोर बाय थ्री मायनस वन ए टू आणि याचा स्क्वेअर आता ए टू तर निघून जाईल कॅन्सल होईल मग हवं तर हा थ्रीसुद्धा आपण कॅन्सल करू शकतो फक्त वरती काय राहणार आहे हे सेवनचा स्क्वेअर डिवायडेड बाय वनचा स्क्वेअर राहणार आहे म्हणजे थोडक्यात काय फोर्टी नाईन अपॉन वन कारण स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला काय मिळेल फोर्टी नाईन ॲस टू वन मिळेल बघा सो आय थिंक हेच आन्सर आहे फोर्टी नाईन ॲस टू वन सो सी ऑप्शन यू कॅन चेक सो आयमॅक्स आणि आय मीनचं रिलेशन जे ए वन ए टू बरोबर आहे म्हणजेच बरोबर आहे किंवा रिलेशन बिटवीन इंटेन्सिटी अँड ॲम्प्लिट्यूड इज सिम्पली युजड हेअर अँड वी कॅन फाईंड आउट द आयमॅक्स टू द आय मीन म्हणजे आपल्याला आयमॅक्स आणि आय मीनचा रेशो अशा पद्धतीनं मिळालेलं आहे लक्षात आलं थोडंसं इंटरफरन्समधला हा एक टाईप आहे जो इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूडमधलं रिलेशन सांगतो नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा हा पण थोडासा इंटरफरन्सशीच रिलेटेड क्वेश्चन आहे ओके सो लोक क्वेश्चन इन यंग्ज डबल स्लिट एक्सपिरिमेंट कॅरीड आउट विथ लाईट ऑफ वेव्ह लेंथ लॅमडा इज इक्वल टू फाईव्ह थाउजंड ॲमस्ट्रॉंग स्ट्रॉंग युनिट द डिस्टन्स बिटवीन द स्लिट्स इज पॉईंट टू एम एम एन्ड स्क्रीन टू मीटर अवे फ्रॉम द स्लिट्स आता काल आपण बघितलं होतं की स्मॉल डी म्हणजे दोन स्लीटमधलं डिस्टन्स आणि कॅपिटल डी म्हणजे स्लीट आणि स्क्रीनमधला डिस्टन्स लॅमडा म्हणजे डायरेक्ट वेवलेन दिलेलं आहे द सेंट्रल मॅक्सिमा इज ॲट एन इज इक्वल टू वन द थर्ड मॅक्सिमम विल बी फॉर्म ॲट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम द सेंट्रल मॅक्सिमा इक्वल टू म्हणजे आपल्याला थोडक्यात थर्ड मेक थर्ड मॅक्सिमा जो पॉईंट तयार होतोय तो किती डिस्टन्सवरती तयार होतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की तिसरी फ्रिंजविड बरोबर ना मॅक्सिमा म्हणजे सेंटरपासनं तिसरी फ्रिंज विडत असं म्हटलं तरीसुद्धा चालेल ओके सो फ्रिंजविडचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला लॅमडा डी अपॉन स्मॉल डी तो इथे यूज करावा लागेल बट त्याच्या मी त्याच्या आधी मी असं लिहितो थर्ड मॅक्सिमम डिस्टन्स uh, कि डिस्टन्स ऑफ बगा डिस्टेंस ऑफ थर्ड मैक्स पॉइंट मजे थर्ड मैक्सिम पॉइंट फ्रॉम कूठन फ्रॉम सेंट्रल पॉइंट कि फ्रॉम सेंटर मन तो सीम्पल इज इक्वल टू थ्री इंटू एक्स वेर एक्स इज नथिंग बट द फ्रिंज विड बट फ्रिंज विडे फॉर्म्युला कितो एक्स इज इक्वल टू लॅमडा डी अपॉन स्मॉल डी ओके वेअर लॅमडा इज नथिंग बट द वेवलेन ती किती आहे फायू थाऊजंड ॲम स्ट्रॉंग इट मीन्स फाईव्ह थाउजंड इन टू टेन टू द मायनस टेन इन टू कॅपिटल डीचा अर्थ काय आहे स्क्रीन आणि सोर्समधलं डिस्टन्स जे टू मीटर आहे आणि स्मॉल डीचा अर्थ काय आहे दोन स्लीटमधलं डिस्टन्स जे पॉईंट टू एम एम आहे ते मी असं लिहितो थोडंसं मीटरमध्ये करून लिहितो बघा सगळ्या व्हॅल्यू मी इन डिटेल इथं प्रोवाईड करतोय सो दर फोर आपल्याला फ्रिंज विड्सची जी काय व्हॅल्यू आहे ती आपल्याला फायू इंटू टेन टू द मायनस थ्री एवढी मिळेल याला मीटर म्हणता हवं तर ठीक आहे सो so, फ्रिंज विड्स आपल्याला किती मिळाली फायू इन्टू टेन रेस टू मायनस थ्री बट आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे थर्ड मॅक्सिमम पॉईंट डिस्टन्स ऑफ द थर्ड मॅक्सिमम पॉईंट सो सिंपल त्याला थ्रीने मल्टिप्लाय करा सो डिस्टन्स आपल्याला किती येईल फिफ्टीन इंटू टेन रेस टू मायनस थ्री मीटर हेच वन पॉईंट फायू इंटू टेन रस टू मायनस टू लिहिले तर चालेल का कारण वन पॉईंट फायू सेंटीमीटर आपल्याला ॲन्सर आणायचा आहे ओके सो सी ऑप्शन तुम्ही बघू शकता सी ऑप्शनमध्ये वन पॉईंट फायू सेंटीमीटर अशी व्हॅल्यू दिलेली आहे लक्षात आलं म्हणजे थोडक्यात आलेला आन्सर जे आहे ते सुद्धा सेंटीमीटरमध्ये करणं किंवा ऑप्शन्समध्ये ज्या कंडिशन्स दिलेलं आहे त्याच्यानुसार करणं हे पण थोडंसं गरजेचं आहे आणि आपण ते इथं तशा पद्धतीनं केलेलं आहे सो so, हा जो टाईप आहे तो हवं तर इंटरफरन्स रिलेटेडच आहे असं म्हटलं तरी चालेल किंवा फ्रेंज विडथ वगैरे आपण बघितलेलं होतं त्याच्याशीच एक रिलेटेड पॉईंट okay? so, आहे ओके चला अजून एक इंटरफरन्सशीच रिलेटेड एक टाईप आहे तोही बघूया ओके सो आपल्याला हा एक क्वेश्चन बघायचा आहे द पात डिफरन्स बिटवीन टू इंटरफरिंग लाईट वेव्ज मिटिंग ॲट ए पॉईंट ऑन द स्क्रीन इज एट्टी सेवन बाय टू लॅमडा पात डिफरन्स दिला आहे बघा द बँड ऑप्टेन्ड ॲट दॅट पॉइंट इज आता बँड ऑप्टेन याचा अर्थ त्या डिस्टन्सवरती डार्क पॉईंट मिळणार आहे ब्राईट मिळणार आहे कुठला मिळणार आहे आणि तो किती नंबरचा असेल कदाचित तेही सांगायचं म्हणजे बघा ऑप्शन्समध्ये बघू शकता तुम्ही एकतर आन्सर आपलं एट्टी सेवन ब्राईट डार्क येईल किंवा फोर्टी फोर ब्राईट डार्क येईल सो या ठिकाणी ते एट्टी सेवन आणि फोर्टी फोर आहे ना तर ती एनची व्हॅल्यू आहे स्मॉल एन बघितलं होतं आपण तर ती एनची व्हॅल्यू आपल्याला पहिल्यांदा इथं फाइंड आउट करणं गरजेचं आहे सो ती एनची व्हॅल्यू मिळेल मग तो ब्राईट आहे का डार्क आहे बरं ते कसं ओळखायचं आपण पातळीपर्यंतची कंडिशन बघितली होती त्याच्यावरून त्या कंडिशननुसार तो पॉईंट ब्राईट आहे का डार्क आहे हे आधी ओळखू शकतो आपण ठीक आहे चला थोडंसं हे मी पुढं सॉल्व्ह करून घेतो सो पाथ डिफरन्स दिलेला ना पहिल्यांदा सो पाथ डिफरन्स लिहितो मी सो पाथ डिफरन्स किती दिलेला आहे एटी सेवन इन टू ब्रॅकेट लॅमडा बाय टू मी तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्हच्या पाथ डिफरन्सच्या कंडिशन्स डिफाईन केलेल्या होत्या आता मला सांगा हा 87 सेवन जो आहे तो थोडासा ऑड आहे ना म्हणजे इवन मल्टिपल आणि ऑड मल्टिपल असं सुद्धा असतं बघा तर हा ऑड असेल तर ऑडसाठी डार्क असतो पॉईंट ओके म्हणजे एक तर फिक्स झालं की हा पॉईंट डार्क आहे कारण पाच डिफरन्स हा आपल्याला ऑड मल्टिपल ऑफ लॅमडा बाय टू असा मिळाला ओके मग आता डार्क पॉईंटसाठी आपण पाच डिफरन्स किती घेतलेला आठवते आहे लॅमडा बाय टूला कशाने मल्टिप्लाय करायचो कन्स्ट्रक्टिव्हमध्ये टॉईस एननी मल्टिप्लाय करायचो आणि डिस्ट्रक्टिव्हमध्ये टॉईस एन मायनस वननी मल्टिप्लाय करायचं आठवते का बघा सो पाथ डिफरन्स फॉर डिस्ट्रक्टिव्ह असा लिहिला होता का मी टू एन मायनस वन आणि हे लॅमडा बाय टू तुम्हाला मी एवढंही सांगितलं होतं की हा लॅमडा बाय टू फॅक्टर आहे तो फिक्स आहे पाथ डिफरन्सचा फक्त जो इकडची एनची टर्म आहे ती टर्म बदलते एकदा एनची टर्म टॉईस एन होते कन्स्ट्रक्टिव्हसाठी आणि तीच टर्म ट्वाइस एन मायनस वन होते डिस्ट्रक्टिव्हसाठी सो so, ही फक्त टर्म बदलते आणि पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला लॅमडा बाय टूच्या फॉर्ममध्ये आपल्याला अशा पद्धतीनं बघायला मिळतो ठीक आहे चला सो पाच डिफरन्स एवढा मिळाला बट दिलेलं पाच डिफरन्स किती आहे एटी सेवन लॅमडा बाय टू ओके सो हे लॅमडा बाय टू हे लॅमडा पॉईंट टू निघून जाईल सो ट्वाईस एन मायनस वन इज इक्वल टू एट्टी सेवन मिळेल सो ट्वाईस एन इज इक्वल टू एट्टी एट मिळेल सो यन इज इक्वल टू आपल्याला फोर्टी फोर मिळेल म्हणजे किती नंबरचा पॉईंट आहे हे मिळालं ॲज वेल एज तो पॉईंट डार्क आहे की ब्राईट आहे सुधा मिलाल। कशा पाथ ओके? So, तो 44, कुटला हे सुद्धा मिळालं कशावरून पाच डिफरंटच्या कंडिशनवरून ओके सो एन इज इक्वल टू फोर्टी फोर आणि पॉईंट कुठला आहे डार्क आहे सो so, फोर्टी फोर्थ डार्क बँड असं म्हणू शकतो आपण त्यामुळे ऑप्शन कुठला असेल सी ऑप्शन असेल लक्षात आलं का बघा म्हणजे दिलेली कंडिशन ही थोडक्यात इंटरफरन्सवरचीच आहे फक्त इंटरफरन्समधला जो पॉईंट आहे तो कुठला डार्कचा आहे का ब्राईटचा आहे हे आधी ओळखायचं आणि मग तो किती नंबरचा पॉईंट आहे हे आपण त्याच्यावरून फाईंड आऊट केलं ओके सो सिंपल कन्सेप्ट ही इंटरफरन्स रिलेटेडच आहे नेक्स्ट बघूया आपण ओके सो पुढचा क्वेश्चन अगेन हा ही थोडासा यंग्स डबल स्लीट म्हणजे इंटरफरन्सशीच रिलेटेड हा सुद्धा एक क्वेश्चन आहे बघा इन टू सेपरेट स्टेप्स ऑफ यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट फ्रिंजेस ऑफ इक्वल विथ आर ऑबझर्ड वेन लाईट्स ऑफ वेव्हलेन आर रेशो वन ॲज टू टू युज्ड म्हणजे थोडक्यात वेवलेनचा एक रेशो आपल्याला इथं दिलेला आहे पुढं इफ द रेशो ऑफ स्लिट सेपरेशन इन द टू केसेस इज टू एज टू वन म्हणजे स्लिट सेपरेशन म्हणजे स्मॉल डीचा रेशो दिलेला आहे देन द रेशो ऑफ डिस्टन्सेस बिट्वीन द प्लेन ऑफ द स्लिट अँड द स्क्रीन कॅपिटल डीचा रेशो आपल्याला इथं विचारलेला आहे म्हणजे थोडक्यात स्मॉल डी कॅपिटल डी आणि वेव लेंथ यांचे रेशो दिलेले आहेत आणि फ्रिंजेस ऑफ इक्वल विड तर ऑब्झर्व असं म्हटलेलं आहे म्हणजे फ्रिंजवीड तर सेम आहे बघा ह्या कंडिशनमध्ये ओके okay? म्हणजे थोडक्यात फ्रिंजविडचा आधी फॉर्म्युला बघायचा तो फॉर्म्युला दोन कंडिशनसाठी लिहायचा आणि त्याच्यावरून सिम्पल रेशो फाइंड आउट करायचं तर काय करायचं बघा गिवन पॉईंट्स मी सांगतो हवं तर पहिल्यांदा वेवलेंथचा रेशो दिलेला आहे मी त्याला लॅमडा वन अपॉन लॅमडा टू असं म्हणतो ओके सो हा जो रेशो आहे तो वन एस टू टू आहे दिस इज द रेशो ऑफ द वेवलेन नंतर स्लीट सेपरेशनचा रेशो आहे म्हणजे डी वन अपॉन डी टू स्मॉल डी वन तर हा दिलेला आहे टू एस टू वन आणि आपल्याला काढायचं आहे सोर्स आणि स्क्रीनमधल्या डिस्टन्सचा रेशो म्हणजेच याला काय म्हणायचं कॅपिटल डी वन अपॉन डी टू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आता फ्रिंजवीड तर सेम दाखवायची बेसिक फॉर्म्युला काय आहे फ्रिंजवीडचा इतर इतो बघा मी एक्स इज इक्वल टू लॅमडा डी अपॉन स्मॉल डी हाच फॉर्म्युला दोन कंडिशनसाठी कसा होईल मला सांगा पहिली कंडिशन लॅमडा वन डी वन अपॉन स्मॉल डी वन इज इक्वल टू दुसरी कंडिशन लॅमडा टू डी टू अपॉन स्मॉल डी टू सिम्पल दोन कंडिशनसाठी फॉर्म्युला तयार झाला याच्यात आपल्याला डी वन अपॉन डी टू तसंच ठेवायचं आहे कॅपिटल सो कॅपिटल डी वन अपॉन डी टू मी एका साईडला घेतो ठीक आहे सो मला फॉर्म्युला मिळेल डी वन अपॉन डी टू मिळेल आणि लॅमडा टू अपॉन लॅमडा वन मिळेल बट डी वन अपॉन डी टू टू एस टू वन आहे आणि लॅमडा टू अपॉन लॅमडा वन हे टू एस टू वन लिहिता येईल बघा बरोबर

दोन कंडिशन कंडिशनसाठी यूज करायचा आणि त्याच्यानुसार न्यूमेरिकल तयार करून हा रेशो फाइंड आउट करायचा अगदी बेसिक लेवलच एक्झाम्पल आहे फक्त दोन कंडिशन कंडिशनमध्ये तुम्हाला हे लिहून सोडवता आलं पाहिजे नेक्स्ट ठीक so, आहे सो पुढचा क्वेश्चन घेऊया इन ए यंग स्लीट यंग एक्सपरिमेंट टू कोरंट सोर्सेस आर प्लेस्ड पॉईंट नाईन झिरो एम एम अपार्ट ठीक आहे अँड द फ्रिंजेस आर ऑब्झर्व वन मीटर अवे ओके द सेकंड डार्क फ्रिज इज ॲट अ डिस्टन्स ऑफ वन एम एम फॉर्म फ्रॉम द सेंट्रल फ्रीज वॉट इज द वेवलेंथ ऑफ द मोनोक्रोमॅटिक लाईट यूज्ड ठीक आहे आता एकतर आपल्याला डिस्टन्स कन्सिडर करायचे आहेत सेकंड डार्क फ्रिंज असं म्हटलेलं आहे बघा ठीक आहे तर एक डार्क फ्रिंज तयार झालेलं हे डिस्टन्स आहे फ्रिंजवीडचं एक आपण कंडिशन यूज करू शकतो एक्स इज इक्वल टू लॅमडा डी अपॉन स्मॉल डी ठीक आहे आपल्याला जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्ससुद्धा सेकंड फ्रिंजवीडचं दिलेलं आहे सो त्याच्यावरून आपण थोडासा हा फॉर्म्युला तयार करूया बघा आता डार्कसाठी आपण एक काल फॉर्म्युला फाईंड आउट केला होता बघा टॉईस यन मायनस वन लॅमडा डी अपॉन टू डी असा फॉर्म्युला होता ठीक आहे टॉईसयन मायनस वन आता या ठिकाणी एनची व्हॅल्यू आपल्याला सपोज थ्री फायू द सेकंड डार्क फ्रिंज ओके सेकंड डार्क फ्रिंज इज ॲट अ डिस्टन्स ऑफ वन एम एम सो so, यांची वालेू आपण टू पुट करूया सो टू इंटू एन टू इंटू टू दॅट इज फोर फोर मायनस वन थ्री बघा काय मी सांगतो जे मी काल थोडस एक्सप्लेन केलेलं आहे तेच इथं लिहितो मी आपण एक डिस्टन्सचा फॉर्म्युला लिहिला होता बघा एक्स एन लिहिला होता टॉईस एन मायनस वन कुणासाठी डिस्ट्रक्टिव्हसाठी लिहिला होता लॅमडा डी अपॉन टॉईस डी लिहिलं होतं लक्षात येते आणि साठी फक्त एन लॅमडा डी अपॉन डी लिहिलेलं होतं बट हा डार्क पॉईंट असल्यामुळे मी काय केलं हे टॉईस एन मायनस वन लॅमडा डी अपॉन टू डी आता एनची वॅल्यू टू घेऊया आपण सेकंड डार्क फ्रिंज म्हणतो आहे ना सो एक्स टू झाला थोडक्यात हा ठीक आहे जस्ट मिनिट सो एक्स टू इज इक्वल टू टू एन मायनस वन म्हणजे असे किती होणार फोर मायनस थ्री म्हणजे फोर मायनस वन म्हणजे थ्री सो थ्री लॅमडा डी अपॉन टू डी असा फॉर्म्युला आपला तयार होणार आहे ओके सो आता हा जो एक्स टू आहे ना हा दिलेला आहे बघा वन एम एम म्हणजेच किती वन इंटू टेन रस टू मायनस थ्री म्हणतो आहे मी इज इक्वल टू थ्री लॅमडा डी अपॉन हे टू डी होईल ओके नेक्स्ट आता आपल्याला काढायचं काय आहे लॅमडा फाइंड आउट करायचं आहे मग बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू आहेत का एकदा चेक करायच्या बघा आता हा जो फॉर्म्युला याच्यामधे लॅमडा तुम्ही बाजूला फाइंड आउट करू शकता बट त्यासाठी स्मॉल डी त्याच्यानंतर कॅपिटल डी ह्या व्हॅल्यू सगळ्या आहेत का तुम्ही चेक करा ह्या व्हॅल्यू सगळ्या दिलेल्या आहेत ह्या सगळ्या व्हॅल्यू फाईंड आऊट करून सॉल्व्ह करून तुम्ही लॅमडा सॉल्व करू शकता सो सिक्स इन टू टेन रेश टू मायनस सेवन मीटर येत आहे का चेक करा याला सिक्स इन टू टेन रेश टू मायनस फायू सेंटीमीटर म्हटलेलं आहे मला असं का लिहिलं सी बाजूला काढला ना सी फॉरवर्ड टेन टू द मायनस टू सेंटीचा सी असतो ना तर तो टेन टू द मायनस टू आहे तो बाजूला घेतला आणि त्याच्यावरून ही लॅमडाची व्हॅल्यू फाइंड आउट केली सो डी ऑप्शन या क्वेश्चन्स ॲन्सर असेल काय केलं बघा कशा पद्धतीनं हिंट आहे आणि कुठला फॉर्म्युला याच्यासाठी आपण यूज केला हे थोडंसं समजणं गरजेचं okay? so, आहे ओके सो लॅमडा इज इक्वल टू सिक्स इन टू टेन टू द मायनस फाईव्ह सेंटीमीटर नेक्स्ट हे क्लिअर करतो मी पुढचा न्युमरिकल घेऊया आपण

सोपा एकदम सोपा क्वेशन आहे फ्री ज्युईडचा फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू लॅमडा डी अपॉन स्मॉल डी वापरायचा आणि सिंपल तो फॉर्म्युला त्या फॉर्म्युल्यावरून दोन कंडिशन्स तयार करायच्या आणि त्यातली एक्स टू बाजूला काढायची ठीक आहे मी प्रोसिजर सांगतो काय करायचं बघा एकतर मी पहिल्यांदा बेसिक फॉर्म्युला लिहितो कशाचा फ्री ज्युईडचा एक्स इज इक्वल टू लॅमडा डी अपॉन स्मॉल डी झाला हा बेसिक फॉर्म्युला हा फॉर्म्युला दोन कंडिशनसाठी लिहायचा एक कंडिशन लिहायची एक्स वन आता एक्स वन म्हणजेच एक्स असं आपण म्हणूया हे लॅमडा वन किंवा लॅमडा वनची कंडिशन आता बघा सेम आहे वेवलन ठीक आहे सो लॅमडा वनच लिहितो मी हे डी वन आणि अपॉन हे डी वन लिहितो आणि एक्स टू कसा येणार आहे लॅमडा टू डी टू अपॉन हे डी टू येणार आहे बट लॅमडा सेम आहे फक्त डी वन डी टू चेंज होत आहेत बघा कॅपिटल डी टू किती होतो आहे बघा हाफ केलेलं आहे कुणाच्या पहिल्याच्या म्हणजे वन हाफ ऑफ डी वन पहिल्या ज्या पहिलं जे डिस्टन्स आहे कुठलं स्क्रीन आणि सोर्समधलं ओके सो so, स्क्रीन आणि सोर्समधलं जे डिस्टन्स आहे त्याच्या हाफ केलेलं आहे कोण कॅपिटल डी टू आणि जे स्मॉल डी आहे म्हणजे स्लिट्समधलं जे डिस्टन्स आहे ते दहा पटीनं वाढवलेलं आहे म्हणजे डी टू इज इक्वल टू टेन टाइम्स डी वन जो स्मॉल डी वन आहे तो हे मात्र इथं आपल्याला पुट करावं लागेल चल आपण दोघांचा या याला हवं तर इक्वेशन वन म्हणू याला इक्वेशन टू म्हणून ह्यांचा रेशो घेऊया म्हणजे काय येईल समजा मी एक्स टू अपॉन एक्स वन लिहितो बघा म्हणजे याला डिवायडेड बाय हा करतो एक तर लांबडा सेम आहे ठीक आहे सो हे आपल्याला डी टू अपॉन हे डी टू मिळेल आणि हे डी वन अपॉन हे डी वन मिळेल बघा ठीक आहे चल मग ह्या व्हॅल्यू थोडंसं सॉल्व्ह करूया मी थोडंसं पुढच्या पेजवरती लिहितो सो so, हेच तुम्हाला मग इक्वल टू लिहितो मी अगोदर किंवा एक्स टू एक्स टू अपॉन एक्स वन इज इक्वल टू मी असं लिहितो हे डी वन जस्ट मिनिट हे डी वन अपॉन टॉईस ऑफ डी वन दिलेल्या कंडिशनप्रमाणे इन टू हे स्मॉल डी वन अपॉन टेन टाइम्स डी वन हा डी वन कॅन्सल होईल हा डी वन कॅन्सल होईल सो हे वन अपॉन ट्वेंटी राहील म्हणजे कोणाची व्हॅल्यू एक्स टू अपॉन एक्स वनची आपल्याला विचारलेलं आहे एक्स टू सो एक्स टू इज इक्वल टू एक्स वन अपॉन ट्वेंटी पण एक्स वन अपॉन ट्वेंटी म्हणजेच थोडक्यात एक्स अपॉन ट्वेंटी कारण एक्स वन जो आहे त्याला एक्स घ्यायचा असं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं सो फ्रिंज विथ एक्स अपॉन ट्वेंटीवर काही डिवायडेड बाय आहे सो फ्रिंजविथ पण कमी झाली बघा कधी जर डिस्टन्स डबल केलं स्क्रीन आणि सॉरी हाफ केलं स्क्रीन आणि सोर्समधलं आणि दहा पटीनं स्लिट्समधलं डिस्टन्स जर वाढवलं तर फ्रिंजवीट थी एवढ्या पटीनं कमी होणार आहे कारण फ्रिंजवीट थी स्मॉल डीला इनवर्सली आहे कॅपिटल डीला डायरेक्टली आहे सो स्मॉल डी खूप वाढवलं जातो आहे त्यामुळे फ्रिंजविटीत काय होते है? कमी होते थोडक्यात वन ट्वें वन अपॉइंट ट्वेंटी ऑफ ओरिजिनल फ्रिंजवीट झाली बघा म्हणजे जे ओरिजिनल फ्रिंजवीड दिलेलं आहे त्याच्या वन अपॉइंट ट्वेंटी सो so, ए ऑप्शन है का चेक करू शो सो हा क्वेश्चन जो है तो फ्रिंज विड रिलेटेड यस सो ए ऑप्शन है करेक्ट नेक्स्ट क्लियर कर तुम्हें इन ए बाय प्रिजम एक्सपेरिमेंट यूजिंग मोनोक्रोमैटिक लाइट

फक्त याच्यामध्ये सोर्स आणि स्क्रीनमधला डिस्टन्स आपण चेंज करतो आहे बघा स्मॉल डी आणि लॅमडा चेंज करत नाही आहे ओके सो मी पहिल्यांदा फ्रिंज विडचा सा फॉर्म्युला सांगतो तुम्हाला आपला बेसिक फॉर्म्युला काय लॅमडा डी अपॉन स्मॉल डी ना सो मी पहिली फ्रिंज तर अशी तो एक्स वन सो एक्स वन इज इक्वल टू लॅमडा डी वन अपॉन स्मॉल डी आणि एक्स टू एक्स टू इज इक्वल टू लॅमडा डी टू अपॉन स्मॉल डी बघा मी फक्त कॅपिटल डी जो आहे तो चेंज करतो आहे म्हणजे सोर्स आणि स्क्रीनमधलं जे काही डिस्टन्स आहे ते मी बदलतो आहे आता दोन्हीचे सबट्रॅक्शन घेऊया आपण सो काय करायचं एक्स वन मायनस एक्स टू इज इक्वल टू काय येईल लॅमडा अपॉन स्मॉल डी आणि हे होईल डी वन मायनस डी टू होईल बरोबर आहे का बघा आपल्याला याच्यातला लॅमडा फाईंड आऊट करायचं आहे सो लॅमडा इज इक्वल टू फॉर्म्युला कसा होईल एक्स वन मायनस एक्स टू इंटू स्मॉल डी अपॉन डी वन मायनस डी टू दोन फ्रिंज मधला डिफरन्स दिलेला आहे स्मॉल डी दिलेला आहे दोन ते डिस्टन्सेस जे आहेत त्यांच्यामधला डिफरन्स दिलेला आहे तो सगळा इथं पूट करा आणि ॲन्सर्स फाईंड आऊट करा सो थ्री इंटू टेन टू मायनस फायव्ह इन्टू टेन रस टू मायनस थ्री डिवायडेड बाय फायू इंटू टेन रस टू मायनस टू सो हे सगळं सॉल्व करून तुम्हाला ॲन्सर सिक्स थाउजंड एम स्ट्रॉंग युनिट येत आहे का चेक करायचा आहे सो यू कॅन से दॅट ए इज द ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन बघा टाईप समजला का बघा सिंपल फ्रिंज विडचाच टाईप आहे थोडंसं आणि त्याच्याशीच रिलेटेड हा क्वेश्चन आहे सो सिक्स थाउजंड एस्ट्रॉंग युनिट इज द अँसर ए ऑप्शन आहे याच्यामधला ठीक आहे नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घेऊया डिफ्रॅक्शन रिलेटेड थोडासा फ्रोन ऑफर डिफ्रॅक्शन आलं बघा द डायरेक्शन ऑफ द फर्स्ट सेकेंडरी मॅक्सिमम इन द फ्रंट ऑफ फॉर डिफरॅक्शन पॅटर्न ॲट ए सिंगल स्लिट इज गिवन बाय ओके डायरेक्शन थोडक्यात आपण ज्या काही काल कंडिशन्स लिहिलेल्या होत्या सिम्पल त्याच्यामधलं आपल्याला फॉर्म्युला शोधायचं आहे सो शेवटचा फॉर्म्युला बघा ए साईन थीटा इज इक्वल टू थ्री लॅमडा बाय टू हे आपल्याला फाइंड आउट होत आहे ठीक आहे यांची व्हॅल्यू ह्या केसमध्ये किती असेल वन असेल ना सो आपला फॉर्म्युला काय होता बघा यंत सेकेंडरी मॅक्सिमा डायरेक्शन म्हणतो ना यंत सेकंडरी मॅक्सिमा त्याचं आपण किती लिहिलं होतं डायरेक्शन ऑफ किंवा डिस्टन्स ऑफ असं म्हटलं होतं सो ए साईन थिटा इज इक्वल टू ए साईन थिटा इज इक्वल टू असं लिहिलं होतं आपण टू एन प्लस वन लॅमडा बाय टू बट दिलेलं जे नंबरिकन आहे त्याच्या थ्रू आपण एनची व्हॅल्यू वन सांगू शकतो फर्स्ट म्हणेल so ना फर्स्ट पॉईंट आहे बघा ओके सो दयार फोर आपल्याला मिळणार आहे ए साईन थिटा इज इक्वल टू हे किती होईल मग टू इन टू वन सो थ्री बाय टू किंवा हे थ्री लॅमडा बाय टू असं होईल सो दर फोर डी ऑप्शन ओके म्हणजे थोडक्यात डिफ्रॅक्शनमधली जी कन्सेप्ट आहे डिफ्रॅक्शनमधला जो फॉर्म्युला आहे तो डायरेक्ट या ठिकाणी यूज करायचा आणि त्याच्यावर ऑप्शन उप्षयन कारण ऑप्शन्सकडे बघितल्यानंतरसुद्धा फॉर्म्युला हा तुमचे पार्ट असतील सगळे तर तुम्हाला समजू शकेल की कुठला यूज करायचा आहे कसा यूज करायचा आहे त्याच्यानुसुद्धा तुम्ही ते ओळखू शकता ठीक आहे सो डी ऑप्शन याच्यासाठी तुम्ही लिहू शकता नेक्स्ट इन ए सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न द फर्स्ट मिनिमा फॉर ए वेवलेंथ लॅमडा वन इज इक्वल टू सिक्स थाउजंड एम स्ट्रॉंग इट कोइनसाईड्स विथ द फर्स्ट मॅक्सिमा फॉर द वेवलेंथ लॅमडा टू देन द व्हॅल्यू ऑफ लॅमडा टू इज ओके हा सुद्धा थोडासा डिफ्रॅक्शनमधलाच आहे आत्ता जो आपण फॉर्म्युला लिहिला तशा टाईपमध्येच फॉर्म्युला इथं आपल्याला लिहावा लागेल फक्त दोन फॉर्म्युले लिहावे लागतील दोन फॉर्म्युले तयार करावे लागतील आणि त्याच्यावरून लॅमडा टूची व्हॅल्यू काढावी लागेल फक्त पहिल्या पहिला फॉर्म्युला हा फर्स्ट मिनिमा मिनिमासाठीचा सा लिहावा लागेल आणि दुसरा फॉर्म्युला आहे तो फर्स्ट मॅक्सिमा तो मॅक्सिमासाठी लिहावा लागेल आणि दोन्हीचे अँगल इक्वल करावे लागतील आणि त्याच्यामधून लॅमडा टू बाजूला काढावा लागेल ठीक आहे सो काय फॉर्म्युला आहे बघा ते मी पहिल्यांदा डिफाईन करतो सो पहिल्यांदा आपण हवं तर मिनिमासाठी लिहा मिनिमासाठी काय लिहिला होता मी इथं लिहितो मिनिमा सो फस्ट फॉर्म्युला इज फॉर मिनिमा सो मिनिमासाठी आपण लिहितो ए साईन ऑफ थिटा वन पहिली कंडिशन आहे म्हणून इज इक्वल टू यन लॅमडा वन पहिली वेव लिहित आहे म्हणून आणि मॅक्सिमासाठी आपण फॉर्म्युला लिहितो आत्ताच्या याच्या आधीच एक एक्झाम्पल घेतलं बघा आपण ए साईन थिटा टू म्हणतो uh, मी सॉरी ए साईन ठिटा टू इज इक्वल टू काय लिहिलं होतं आपण थ्री लॅमडा अपॉन टू ना बट लॅमडा म्हणजे दुसरी फ्रिक्वेन्सी म्हणून इथं मी टू लिहितो okay? ओके so, सो हे लॅमडा टू आहे थ्री लॅमडा टू अपॉन टू आहे लक्षात असूया थ्री लॅमडा टू अपॉन टू सो हे इक्वेशन वन म्हणू हवं तर हे इक्वेशन टू म्हणू म्हणजे पहिली कंडिशन मिनिमाची दुसरी कंडिशन मॅक्सिमाची आता काय करूया <laughs> दोन्हीचा ठिटा सेम करूया आता साईन ठिटाला फक्त ठिटा म्हटलं तर चालेल म्हणजे हे इक्वेशन आपल्याला असं लिहिलं तरी चालेल ए ठिटा वन इज इक्वल टू एन लॅमडा वन आणि हे इक्वेशन ए ठिटा टू इज इक्वल टू थ्री लॅमडा टू अपऑन टू असं लिहिलं तरी चालेल आता दोन्हीमध्ये ठिटावन आणि ठिटाव टू काय करायचं आहे सेम करा सो so, ठिटावन किती येणार मला सांगा याच्यावरून एन लॅमडा वन अपऑन ए आणि याच्यावरून टू किती येईल थ्री लॅमडा टू अपऑन टू आणि हे अपॉन ए सिम्पल ठिटावन ठिटा टू एकत्र करूया सो आपल्याला मिळणार आहे हां यांची व्हॅल्यू आता बघा पहिल्याच्यात तर वनच टाकावी लागेल ना सो एन लॅमडा वन अपॉन ए होईल बघा इकडं फक्त हा ठिटावन आणि दुसऱ्यामध्ये थ्री लॅमडा टू थ्री लॅमडा टू अपॉन टू ए होईल चालेल ए तर कॅन्सलच होणार आहे सो लॅमडा टू पाहिजे ना आपल्याला सो लॅमडा टू इज इक्वल टू किती मिळेल टू बाय थ्री लॅमडा वन मिळेल दिस इज अवर फॉर्म्युला सो आपला फॉर्म्युला तयार झाला काय तयार झाला लॅमडा टू इज इक्वल टू टू बाय थ्री लॅमडा वन आता लॅमडा वन जो आहे तो किती आहे बघा सिक्स थाउजंड ॲमस्ट्रॉंग युनिट आहे सो आपण हे टू बाय थ्री लॅमडा टू इज इक्वल टू टू बाय थ्री इन टू सिक्स थाउजंड असं टाकू शकतो सो हे टू सो इट बिकम्स फोर थाउजंड ॲम स्ट्रॉंग इन इट सो दिस इज नथिंग बट द लॅमर टू सो डिफ्रॅक्शनवरचाच हा न्यूमेरिकल आहे व्यवस्थित फॉर्म्युले चेक करा आणि जे काय मी सॉल्विंग करतो आहे तेही चेक करा तुम्हाला डेफिनेटली आन्सर मिळून जाईल ठीक आहे नेक्स्ट ठीक आहे एक शेवटचा क्वेश्चन घेऊया ए फ्रोनफर डिफ्रॅक्शन पॅटर्न स्लीट विड इज पॉइंट टू एम एम अँड द स्क्रीन इज ॲट टू मीटर अवे फ्रॉम द लेन्स स्मॉल डी आणि कॅपिटल डी दिलेला आहे सिंपल इफ द वेवलेंथ ऑफ लाईट यूज्ड इज फाईव्ह थाउजंड ॲम इन इट देन द डिस्टन्स बिट्वीन द फर्स्ट मिनिमम ऑन आइदर साईड ऑफ द सेंट्रल मॅक्सिमम इज ओके डिस्टन्स बिट्वीन द फर्स्ट मिनिमम ऑन आइदर साईड म्हणजे थोडक्यात बघा ॲक्च्युली ही डिफ्रॅक्शनचीच कंडिशन आहे डिफ्रॅक्शनमध्ये आपण सेंट्रल मॅक्सिमाची जी विडत असते ना ती विडत म्हणजेच द डिस्टन्स बिटवीन टू मिनिमा ऑन आयदर साईड असं आपण म्हणू शकतो किंवा डिस्टन्स बिटवीन द फर्स्ट मिनिमा म्हणजे एक राईट साईडचा एक मिनिमा आणि लेफ्ट साईडचा एक मिनिमा म्हणजे तुम्हाला हा ग्राफ आठवतो आहे का बघा डिफ्रॅक्शनमधला ठीक आहे सो हा मिनिमा आहे किंवा हा मिनिमा आहे आयदर म्हणजे इकडला किंवा इकडला असा आणि ह्या दोघांच्या मधली ही लेंथ म्हणजे ही फाइंड आउट करायची आहे ओके मग ह्या दोघांच्यामध्ये जे काही डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा सुद्धा म्हणू शकतो म्हणजे आपल्याला जे विचारलेलं आहे काय विचारलं आहे मिनिमम डिस्टन्स बिटवीन द मिनिमम ऑन आयदर साइड ऑफ सेंट्रल मॅक्सिमम म्हणजेच विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा सो so, वॉट इज विड्थ विड्थ काय असते बघा डिफ्रॅक्शनसाठी ज्याला मी म्हणतो विड ऑफ सेंट्रल मॅक्सिमा म्हणजे डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये जो सेंट्रल मॅक्सिमा होती त्याची विड किती होती बघा डब्ल्यू म्हणलं होतं आपण त्याला सो ती मिळते लॅमडा डी अपॉन स्मॉल डी किंवा इथं स्मॉल ए जनरली नोटेशन वापरलं जातं डिफ्रॅक्शनमध्ये कशाला दोन स्लीटमधल्याला ओके सो फॉर्म्युला काय लिहिला आपण टू लॅमडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी किंवा स्मॉल ए लिहिला सिंपल सो so, दॅर फोर डब्ल्यू इज इक्वल टू टू आता इन टू लॅमडा म्हणजे काय वेव्ह लेंथ सो so, लॅम लेंथ फाय इन्टू टेन रस्ट टू मायनस सेवन करतो मी त्या ॲमस्टॉंग युनिटचं तुम्हाला कन्वर्जन करता आलं पाहिजे बरं का त्याच्यानंतर कॅपिटल डी स्क्रीन आणि स लेन्समधलं डिस्टन्स म्हणलं आहे ना टू म्हणूया आणि हे पॉईंट टू एम एम म्हटलेलं सो इन टू टेन टू द मायनस थ्री म्हणतो मी ठीक आहे आता हेच फक्त तुम्हाला मग सॉल्व करावं लागेल सो तुम्हाला जे काही व्हॅल्यू मिळेल ती कोणाची व्हॅल्यू असेल डब्ल्यू चू सो टेन रस टू मायनस टू मीटर येते का फक्त चेक करा कॅल्क्युलेशन्स आहे हे तुम्ही एकदा ट्राय करा तुमच्या स्वतःच्या याच्यावरती थोडंसं तुम्हाला त्याच्यामधनं आन्सर मिळून जाईल सो बी ऑप्शन येतो याच्यासाठी लक्षात आलं बघा म्हणजे हा जो टाईप आहे तो डिफ्रॅक्शनचीच रिलेटेड आहे डिफ्रॅक्शनचा जो आपण शेवटी ग्राफ बघितलेला होता त्या ग्राफमध्ये जी काही सेंट्रल विडथ मिळते आपल्याला किंवा ज्याला आपण डिस्टन्स बिटवीन टू मिनिमा ऑन आयदर साईड ऑफ द सेंट्रल मॅक्सिमा आयदर साईड म्हणजे इकडची किंवा इकडची दोन्ही साईड्स म्हटलं तरी चालेल सो दोन्ही साईड्समधलं जे काही डिस्टन्स होतं त्यालाच आपण विड ऑफ सेंट्रल मॅक्सिमा म्हटलं होतं आणि ते विड ऑफ सेंट्रल मॅक्सिमा किती असतं टू लॅमडा डी अपॉन स्मॉल डी इतकं असतं सो ते आपल्याला ॲन्सर मिळालं त्या व्हॅल्यू सगळ्या इथं पूट केल्या आणि त्याच्यावरून आपण टेन टू द मायनस टू मीटर मिळालं सो बी ऑप्शन याचा करेक्ट असेल लक्षात आलं सो दीज आर सम इम्पॉर्टंट हायलाइटेड क्वेश्चन्स फ्रॉम माय साईड तुम्हाला ही जो डी पी पी दिलेला आहे तो तुमच्या पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता आणि तुम्हाला अजून त्याच्यामधनं काही वे ऑप्टिकचे क्वेश्चन्स आहेत त्याचा अंदाज येईल कसे क्वेश्चन्स असतात कसे विचारले जातात थोडंसं तुम्हीसुद्धा सेल्फ प्रॅक्टिस त्याचं करू शकता म्हणजे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील ठीक आहे सो थांबूया आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरला थँक्यू सो मच